दंपर खाली कौल फोडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वृद्धास लाथाबुक्क्यांनी मारण करून जखमी केल्याचा प्रकार समडोळी रोडवर घडला याबाबत जखमी शंकर केशव मोहिते वय अडुसष्ट राहणार कसबे डिग्रज यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार बापू तुकाराम कोळी वय पंचावन्न राहणार कसबे डिग्रज यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहितीची की फिर्यादी आणि संशयित आरोपी यांच्या घराचे बांधकाम समडोळी रोडवर सुरू आहे शनिवार दिनांक सात मे रोजी फिर्यादी घराचे बांधकाम पाण्यासाठी गेले असता तेथे ते आरोपी यानं त्याचे प्लॉटमध्ये टाकण्यासाठी आणलेल्या मुरुमाचा डम्पर फिर्यादी यांनी ठेवलेल्या कौलावरून गेल्यानं तीस ते पस्तीस कौले फुटली याचा जाव विचारायला फिर्यादी गेले असता संशयित आरोपींनी फिर्यादी शिबिघाळ करून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली फिर्याद यांच्या उजव्या हाताची बोटे पिरगाळून बोट फ्रॅक्चर केले आहे असे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार संशयित आरोपीवर भारतीय दंडविधान कलम तीनशे पंचवीस चारशे सत्तावीस तीनशे तेवीस पाचशे नुसार गुन्हा दाखल केला आहे